किड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल सुवर्ण अंबुरे. आणि आज आपण आलो आहोत माझ्यासोबत कर्जत जवळच्या रिओ रिट्रीट रिसॉर्टमध्ये. हे कर्जत स्टेशनपासून 16 ते 17 किलोमीटरवरती आहे. स्टेशनपासून लेफ्ट साईडला तुम्हाला रिक्षा मिळतील. या रिसॉर्टला ते सोडतात, आय गेस 300 to 450 घेतात ते. तुम्हाला छान अशी बार्गेनिंग करावी लागेल आणि स्वतःची व्हेइकल असेल तर वेल अँड गुडच. थोडंसं लांब आहे रिझॉर्ट, बट लोकेशन खूप सुंदर आहे. आणि तुम्ही बघू शकता किती ग्रीनरी आणि मस्त असं. पावसाळा चालू आहे त्यामुळे पाणीच पाणी आणि ग्रीनरी आहे सगळीकडे. हा आहे या रिसॉर्टचा रिसेप्शन एरिया आणि बघू शकता अगदी वारली पेंटिंग काढलेली आहे सगळीकडे. मस्त ट्रॅडिशनल फील यावं म्हणून. आणि हे आहे किचन, डायनिंग एरिया. आणि डायनिंग एरियामध्ये आणि हायजीनची काळजी मस्त घेतलेली आहे. तुम्हाला कुठेही अजिबात घाण दिसणार नाही. आणि इकडे पण तुम्हाला वॉशरूमची सोय आहे, एकदम हायजेनिक आहे सगळं. आणि हे आहेत मेनू, लंच, डिनर अँड ब्रेकफास्टमधले. रात्री चायनीज किंवा तुम्हाला बिर्याणीचं ऑप्शन असेल. आणि डेझर्टमध्ये त्यांनी गुलाबजाम आणि एक शेवयाची खीर ठेवलेली होती. ब्रेकफास्ट पण ते खूप असं हेवी वेजवाल्यांसाठी आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी दोन्ही ऑप्शन असतं त्यांच्याकडे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. किचनमधून हा व्ह्यू दिसतो. मस्त चहा घेत तुम्ही या व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. या रिसॉर्टच्या चारही बाजूंनी ग्रीनरी आहे आणि लेफ्ट साईडला अगदी खळखळून वाहणारं पाणी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे रात्रीचा हा नजारा. आम्ही गेलेलो त्या दिवशी पौर्णिमा होती. आणि तुम्ही आता नेक्स्ट क्लिपमध्ये बघू शकता की पौर्णिमेचा चंद्र तुम्हाला किती सुंदर दिसणार आहे या व्हिडिओमध्ये. येस, हे रिसॉर्ट 3 ते 4 एकरमध्ये पसरलेलं आहे त्यामुळे पार्किंग वगैरेचा असा काही इशू नाहीच आहे. खूप मोठी प्रॉपर्टी आहे. आणि तुम्ही बघू शकता पौर्णिमेचा चंद्र किती सुंदर दिसत आहे. या बिल्डिंगचा कलर लाल आणि चंद्राचा कलर व्हाईट अगदी असं एकदम एकमेकांना ते कॉम्प्लिमेंट करत आहेत. आणि ही आहे G+3 बिल्डिंग. आणि इक लेफ्ट साईडला बंगलो पण आहे. आणि तुम्हाला मी माझ्या रूमची टूर करून दाखवणार आहे, रूम टूर. धूम्रपान निषेध, त्यामुळे स्मोकिंग करायला इकडे अलाऊ नाही आहे. आणि ही आहे आमची रूम. इकडे प्रीमियम रूम पण आहेत. आणि मोठ्या फॅमिलीजमध्ये, म्हणजे मोठी फॅमिली असेल किंवा ग्रुपमध्ये तुम्ही इकडे येणार असेल रिसॉर्ट, तर मोठ्या रूम पण आहेत तिकडे 15-20 लोकांसाठी. आणि रिसॉर्टचं वीकेंडला बजेट त्यांचं थोडंसं हाय जातं, बट वीकडेजमध्ये 3000 तुम्हाला ते मिळून जाईल. आणि प्लस लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट तिन्ही असेल. आणि तुम्ही बघू शकता खिडकीमधून व्ह्यू किती सुंदर दिसत आहे. हा मेन रोड आहे जो कर्जतपासून येतो या रिसॉर्टला. सगळीकडे मस्त ग्रीनरी, पाणीच पाणी आहे. पावसाळ्यात हे रिसॉर्ट अजूनच सुंदर दिसतं, कारण या रिसॉर्टच्या साईडने एक नदी वाहते आणि पाणी खूप खळखळून वाहतं.
आवाज तुम्हाला रात्री तुम्ही शांततेत आवाज ऐकाल तर खूप छान वाटेल, अगदी मन प्रसन्न होईल असा आवाज येतो. पाण्याचा खळखळाट खूप सुंदर असतो. आणि इकडे आहेत प्रीमियम म्हणू शकता किंवा ग्रुपसाठी जे रूम आहेत त्या इकडे अवेलेबल आहेत. आणि विशेष म्हणजे या रिझॉर्टची सर्विस खूप चांगली आहे. तुम्हाला रूम म्हणजे तुम्ही कॉल, त्यांचा एक नंबर असतो आय गेस 45, आणि तुम्ही कॉल केलात की रूम सर्विस तुम्हाला मिळते. विद फ्री रूम सर्विस आहे आणि क्विक आहे रूम सर्विस. आणि हे आहे वॉशरूम. आणि बेस्ट पार्ट आणि म्हणजे सगळ्यात आवडता एरिया म्हणजे मिरर. सो मोठा मिरर आहे छान असा, आणि वॉशरूम पण खूप मोठा आहे असं. इकडे म्हणजे शॉवर एरिया वेगळा आहे, ते सगळ्यात चांगला म्हणजे. आणि गीजर आहे त्यामुळे गरम पाण्याची व्यवस्था चांगली आहे. रूम पण अशी छान अशी मोठी रूम आहे. आणि मुलांना खेळण्यासाठी झुला वगैरे सगळं अवेलेबल आहे इकडे. एरिया खूप मोठा आहे त्यामुळे तुम्ही मस्त वॉक करू शकता, रात्री फिरू शकता, निसर्गाचा मस्त आनंद घेऊ शकता. आणि हा इकडे हा हे टेंट एरिया आहेत. इकडे प्लेग्राउंड पण आहे छोटंसं. आणि इकडे जे ड्रिंक करतात वगैरे ते इथे त्यांनी छोटे छोटे टेंट दिलेले आहेत. सो त्यांच्यासाठी हे हा एरिया पण म्हणजे वेगळा केलेला आहे ड्रिंक करण्यासाठी. किंवा तुम्ही असं मस्त संध्याकाळी झुल्यावरती बसू पण शकता, आनंद घेऊ शकता निसर्गाचा. खूप मस्त मेंटेन केलेली आहे प्रॉपर्टी. मोठी असल्यामुळे मेंटेन करणं खूप अवघड आहे, तरी त्यांनी खूप छान असं मेंटेन केलेलं आहे. आणि इकडे नॉन ए सी रूम आहेत, याचे चार्जेस ए सीपेक्षा चांगले आहेत, म्हणजे कमीच असणार आहेत. सीझनमध्ये याचे चार्जेससुद्धा तुम्हाला जवळपास 5000 मिळतील. नॉन ए सी म्हणजे फक्त ए सी नाही आहे, बाकी सेमच आहे. आय गेस शॉवर एरिया नाही आहे इथे, बाकी हायजीन वगैरे त्यांनी मस्त तिथे पण मेंटेन केलेली आहे. स्वच्छ रूम आहेत हे, त्यांचे शेफ आणि गार्ड राहतात इकडे रात्री. आणि इकडे त्यांचे गार्डच्या रूम पण आहेत. सो रात्री सिक्युरिटीच्या बाबतीत पण त्यांनी छान अशी सोय केलेली आहे. मोठा रिझॉर्ट असल्यामुळे तेवढीच त्यांनी सिक्युरिटी आणि सेफ्टीची काळजी घेतलेली आहे. तो मेन गेट होता आत्ता आपण बैठलेला उजव्या बाजूला. आणि ते तिकडे मस्त मोठं असं गार्डन आहे. आणि उन्हाळ्यात तिकडे फंक्शन म्हणजे लग्न काही फंक्शन असतील. इकडे आहे त्यांची मस्त नर्सरी आहे, वेगवेगळे प्लांट्स आहेत त्या नर्सरीमध्ये. आणि ही भयंकर कुत्री पण आहे तिकडे. ही कुत्रे काही करत नाहीत पण भीती वाटते जाम. हा आहे पूल एरिया सेपरेट. आणि इकडे इकडे तीन रूम आहेत, एक गर्ल्ससाठी आहे, बॉईजसाठी आहे वॉशरूम, आणि आय गेस डी जे आणि पाण्याचे काही मोटार वगैरे ती रूम आहे. नो डाऊट की रिझॉर्ट तुम्हाला आवडलाच असेल. आणि व्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.